नमस्कार मित्रांनो, आपलं गाव आपला विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद कधी दिसायला लागेल आणि आपल्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आहे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मित्रांनो, ही माहिती बघण्या अगोदर बऱ्याच लोकांच्या शंका आहेत, त्या शंका सुरुवातीला आपण या ठिकाणी दूर करू। काही शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण आता पीक पाहणी केली म्हणजे आता आपल्याला पीक विमा मिळेल, नुकसान भरपाई मिळेल, तर मित्रांनो असं नाही आहे। पीक पाहणी, ई पीक पाहणी नावाचं ॲप आणि क्रॉप इन्शुरन्स नावाचं एक ॲप आहे, असे दोन वेगवेगळे ॲप आहेत। बऱ्याच लोकांना याच्यामधला फरक समजत नाही आहे। ई पीक पाहणी हे तुमच्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद करण्यासाठी आहे, तर क्रॉप इन्शुरन्स नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुमच्या पिकाची नुकसानीची तक्रार विमा कंपनीकडे दाखल करण्यासाठी आहे। तर मित्रांनो हा फरक ध्यानात घ्या। जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्ही क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनवरती, ध्यानात घ्या, क्रॉप इन्शुरन्स हे पीक विम्यासाठी आहे। क्रॉप इन्शुरन्स या ॲप्लिकेशनवरती जर तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला पीक विमा मिळू शकतो। परंतु ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन तुमच्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद करण्यासाठी आहे। आता याचं महत्त्व काय आहे, पीक पाहणी केली नाही तर याची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी बघूया। मित्रांनो, ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद कधी दिसायला लागेल? तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करताना बऱ्याच काही शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या, किंवा शेतकरी वर्ग इतका तंत्रज्ञान त्यांना माहीत नसल्यामुळं काही लोक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी चुका होतात। तर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केल्यानंतर तलाट्याकडे ही सगळी माहिती जाणार आहे तहसील लेवलवरती, आणि त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे, आणि त्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती नोंदी दिसायला लागतील। आता उरतो आणखी प्रश्न की आता या ठिकाणी आपल्याला 14 तारीख शेवट तारीख देण्यात आली होती शेतकऱ्यांसाठी, वेळोवेळी ई पीक पाहणीच्या तारखा शासनाकडून वाढवून देण्यात आल्या होत्या, तर आता ह्या तारीख 14 तारीख शेवट आहे। आता 14 तारखेनंतर तलाट्यांसाठी एक लॉग इन दिलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी ही सगळी माहिती व्हेरीफाय केली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी करताना चूक झाली असेल त्याबाबत शासनाकडून काही निर्णय अजून आलेला नाही आहे, त्यांचं रिजेक्ट होऊ शकतं, किंवा त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या शेतकऱ्यांना ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांच्याकडून काही माहिती अपलोड करण्याची चुकली असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी माहिती अपलोड करण्याचा ऑप्शन, किंवा पुन्हा त्यांचे शेतातील पिकं जी आहे त्यांची माहिती अपलोड करण्याची ऑप्शन पुन्हा एकदा या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना येऊ शकतं ज्यांच्याकडून ई पीक पाहणी करताना काही चूक झाली असेल त्यांच्यासाठी। आता आपल्या गावात किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे त्याची माहिती बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही जाऊन क्लिक करून चेक करू शकता। शिवाय मित्रांनो, ई पीक पाहणीबाबत एक सविस्तर लेख आमच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेला आहे, तो तुम्ही नक्की वाचा, म्हणजे तुमचा ई पीक पाहणीच्याबाबत जे काही शंका असतील त्या दूर होतील। चला तर आता बघूया आपल्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे त्याची माहिती। खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्हाला ती बघता येईल। आता तुम्हाला मी दाखवतो किती कशा पद्धतीने ती माहिती आपल्याला बघायची आहे। हा तर शेतकरी मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही या वेबसाईटवरती याल। या वेबसाईटवरती आल्यावर ई पीक पाहणीबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे, तर ही माहिती वाचत असताना आपण तुम्ही समजून घ्या सर्व माहिती, आणि त्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणीच्या बाबत जेवढे काही तुमच्या शंका असतील त्या सर्व या ठिकाणी दूर होतील। तर आपण महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे आणि आपल्या गावात किती लोकांनी ई पीक पाहणी केली आहे त्याबाबतची लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, इथे क्लिक करा। या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, इथं क्लिक केल्यावर epic.mahabhumi.gov नावाची वेबसाईट अशा पद्धतीने तुम्हाला ओपन होईल। इथं आल्यानंतर बघा मित्रांनो, तलाट्यांसाठी इथं एक युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे, तलाटी लोकांकडून या ठिकाणी हे युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलं जाईल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जी काही माहिती भरली असेल ती या ठिकाणी व्हेरीफाय केली जाईल। तुम्हाला या ठिकाणी एक नवीन ऑप्शन पण दिसतोय बघा, डाउनलोड ॲप, तर हे ॲप ऑलरेडी शेतकऱ्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे। आता आपण या ठिकाणी व्ह्यू समरी रिपोर्ट नावाचा निळ्या अक्षरामध्ये बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून बघू शकतो की आपल्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी ओपन होईल। थोडा वेळ घेतो मित्रांनो, इथं
यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडून त्या ठिकाणी बघू शकता रिपोर्ट की किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल या ठिकाणी ही वेबसाइट थोडी लोड घेते जास्त वेळ घेते। तर तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट दिसत आहे जिल्ह्यांचे नाव दिसत आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तो त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून बघू शकता। या जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याची यादी दिसेल। तालुक्याची यादी दिसल्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता औरंगाबाद विभाग आहे औरंगाबाद विभाग मध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत पुन्हा आपण औरंगाबाद या जिल्ह्यावरती पुन्हा क्लिक करू जसं की आपण औरंगाबाद वरती क्लिक केले नंतर औरंगाबाद मध्ये सर्व जिल्हे तालुके तुम्हाला या ठिकाणी दिसतील। तालुक्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गावं दिसतील आणि त्या गावामध्ये कोणकोणत्या किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो ध्यानात घ्या की या ठिकाणी फक्त तुम्हाला काय दिसेल किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे एवढंच दिसेल कोणकोणत्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली हे तुम्हाला या ठिकाणी बघता येणार नाही। जसं की तुम्ही बघा गावाची यादी या ठिकाणी बघू शकता किती शेतकऱ्यांनी पीक पाणी केली आहे। तर धन्यवाद मित्रांनो शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ